कुठेही दगडफेक केली नाही, कुठेही लाठीकाठीचा वापर केला नाही, पर अडके बंद यशस्वी करून दाखवलेला आहे। या ठिकाणी आज महाराष्ट्र बंदच्या आंदोलनाची हाक दिली होती। आजचा पुणे बंद हा 100% यशस्वी झाला हे आमचं म्हणणं आहे। आज सकाळपासून पुणे शहरातल्या मार्केट यार्डचा परिसर असेल, किराणा भुसार व्यापारीचा असेल, टेम्पो पंचायत असेल, रिक्षा युनियन असेल, पीएमपीएल असेल, त्याचबरोबर सोने व्यापारी असेल, पथारी व्यावसायिक असेल, या कामगार संघटना असेल, या सगळ्यांनी 100% बंद यशस्वी करून दाखवलेला आहे। या बंदचं एक वैशिष्ट्य आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, त्याचबरोबर आम आदमी पक्ष असेल, जनता दल असेल, त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष असेल आणि विविध राजकीय संघटना, यांच्या कार्यकर्त्यांनी कुठेही दगडफेक केली नाही, कुठेही लाठीकाठीचा वापर केला नाही, पण या शहरातल्या सर्वसामान्य व्यापाऱ्यांनी, मोठ्या मॉल चालकांनी, आपल्या देशातल्या शेतकरी नाक मारले जातात या रागापोटी आणि एकूण शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी आजचा बंद यशस्वी केलेला आहे। ब्रिटिशांना लाजवणारं हे सरकार आहे, हिटलरला जे जमलं नाही ते या देशामध्ये आता नरेंद्र मोदी सरकार करत आहे। आणि म्हणूनच आपण एकीकडे कोर्टाची पायरी चढायचीच, वेगवेगळ्या चुकीच्या निर्णयांना आव्हान द्यायचंच आहे, पण त्याचबरोबर या देशातल्या, या राज्यातल्या, या शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या, मतदारांच्या घरापर्यंत जाऊन या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकारने काय चुकीचं केलंय हे एकूणच पुरावे नागरिकांसमोर ठेवायचं हा आमचा अजेंडा राहणार। समजून घ्या, जी काही घटना घडली आहे ते केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा मिश्रा यांनी केलेली आहे। ही जी काय अटक झालेली आहे ती काही मोदी सरकारने, काही योगी सरकारने केलेली अटक नाही। या देशातल्या सुप्रीम कोर्टने स्वतः सुमेटो एक पीआयएल दाखल करून घेतली, त्या पीआयएलच्या द्वारे त्या ठिकाणी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला, म्हणजे योगी सरकारला ताशेरे ओढले, या संदर्भात ती अटक होत नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ती अटक झालेली आहे। त्याच्यामुळे एकूणच तिथं जे काही योगी सरकार आहे ते योगी सरकार या मिश्रांच्या कुटुंबियांना झुकतं माप देणार या बाबतीत काही शंका नव्हती। आणि नरेंद्र मोदी सरकारने हे दाखवून दिलेलं आहे की या ठिकाणी योगी सरकारने कुठल्या प्रकारची मागणी न केल्यामुळे संदर्भात त्या संदर्भात आरोपी आहे मिश्रा यांना न्यायालयीन कोठडी झालेली आहे। हे या भारतीय लोकशाहीचं एक दुर्दैव आहे की 8 शेतकऱ्यांना मारलेला पुरावा हा एकूणच समाज माध्यमांवर असताना सुद्धा त्या ज्या काही जो काही आरोपी आहे त्या आरोपीला एकूणच न्यायालयीन कोठडी मिळते हे आमच्या लोकशाहीचं दुर्दैव आहे।